ग्रामीण भागासह शहरामधील लोक कोरोनापेक्षा मुंबई पुण्यावरनं आलेल्या लोकांनाच जास्त घाबरतायत. 15 दिवसांपूर्वी ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत आता दिवसेंदिवस वाढ होऊ लागली, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. विशेषतः मुंबई पुण्यामधनं गावी आलेल्या नागरिकांना कोरोना पॉझिटिव्ह विशेषतः मुंबई आणि पुण्यामधनं गावी आलेल्या नागरिकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहे, त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 22 जणांना जीवघेण्या कोरोनाची लागण झाली अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. परजिल्ह्यांमधनं मोठ्या प्रमाणात आलेले नागरिकांना क्वारंटाईन करणं ही काळाची गरज आहे असं असताना अनेक नागरिक प्रशासनाच्या नियमांचं उल्लंघन करतायत, गावभर विनाकारण फिरतायत, त्यामुळे कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा सीमेवरती कडेकोट बंदोबस्त असताना देखील अनेक लोक बिनधास्तपणे येत आहेत, त्यामुळे मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मुंबई पुण्यामधील आलेल्या नागरिकांपासून उस्मानाबाद जिल्ह्याला धोका उद्भवलाय. जिल्ह्यामधील उमरगा, लोहारा, वाशी, परंडा, तुळजापूर, उस्मानाबाद या तालुक्यात कोरोनाचे 22 पॉझिटिव्ह रुग्ण निघाले आहेत, त्यामुळे जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांच्या आदेशानुसार जिल्हा सतर्क झाला आहे. काही भाग सीलबंद करण्यात आले आहेत, तर आरोग्य खातं आणि पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे अशी माहिती C24 तास वृत्तवाहिनीनं ग्राउंड रिपोर्टमधनं घेतली आहे. नागरिकांनी घरातच थांबावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन C24 तास वृत्तवाहिनीच्या वतीनं करण्यात येत आहे. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ग्रीन झोन होतं, पण आता पुण्याहून मुंबईहून आलेल्या लोकांमुळे धोका वाढलेला आहे. आमच्या उस्मानाबाद जिल्ह्याला धोका सोलापूरचा होता असं म्हणत होते लोक, पण सोलापूरचा धोका नसून धोका पुण्याचा व मुंबईचा धोका वाढलेला आहे. आणि लोक पुण्याचे आणि मुंबईचे यालते शेतामध्ये राहिला असं निमित्त कराल ते, पण संध्याकाळी येऊन गावामध्ये फिरून चाढले ते, आणि गावातले स्थानिक लोक त्यांना सहकार्य करत आहेत, त्याच्यामुळं आणखीन धोका वाढण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे, पण लोक ऐकायला तयार नाही. रस्त्याने फिरतंय विनाकारण, म्हणजे गाडीवर डबल शीट जाणं, कितीही दंड लावलं किंवा पोलिसांनी भीती दाखवली तरी लोक ऐकायला तयार नाही, कोणताच नियम पाळायला तयार नाहीत. म्हणजे जिल्हाधिकारी मॅडम भरपूर प्रयत्न करत आहेत, पण तरीही लोक ऐकायला तयार नाही. आणि पुण्याची मुंबईची आलेल्या लोकांमुळेच उस्मानाबाद जिल्ह्याला जास्त धोका होण्याची शक्यता आहे. यशवंत भुसारे, C24 तास, लोहारा, उस्मानाबाद.